गडावरी गडगा अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने नियम अतिशय कडक केले आहेत. 12 जानेवारी रोजी याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. रेतीची अवैध वाहतूक झाल्यास संबंधित वाहनावर 1,00,000 रुपयाचा दंड ठोठावला जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. ड्रिल मशीनच्या सहाय्याने रेती उपसा केला जात असल्याचे आढळून आल्यास 25,000 रुपयाचा दंड, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्राली, हाफ बॉडी ट्रक, सक्शन पंप यांच्याद्वारे अवैध वाहतूक झाल्यास 1,00,000 रुपयाचा दंड, फुल बॉडी ट्रक, डंपर, ट्रॉलर, कॉम्प्रेसरवर 2,00,000 रुपयाचा दंड, ट्रॉलर, बार्ज, मोटोराइज फुटवर 5,00,000 रुपयाचा दंड व एक्सकॅटेवर मॅकेनाइज लोडरच्या माध्यमातून अवैध वाहतूक झाल्यास 7,50,000 रुपयाचा दंड ठोठावला जाईल. दंड ठोठवण्याबरोबरच रेती बाजारभावाच्या 5 पट दंड सुद्धा आकारण्यात येईल. वैयक्तिक जात मुलकीत वाहनधारकाच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैयक्तिक अचल संपत्तीचा तपशील द्यावा लागेल. जात मुलकीचा भंग झाल्यास जात मुलकीची रक्कम आणखी वाढवली जाईल. जप्त केलेली यंत्रसामग्री वाहन भविष्यात अनधिकृत गोम खनिज वाहतुकीसाठी वापरली जाणार नाही याची हमी जात मुलकीत घ्यावी लागेल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुरेश चौधरी, जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकार सिंग गोन, जिल्हा माहिती अधिकारी पैशान तेंडणकर हजर होते. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली. ओम नमः शिवाय, बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः.